रुपाली सराटीतील हिंसाचार प्रकरणी 43 जण रडारवर असल्याची माहिती समोर येते आहे. बेदरेकडे सापडलेलं पिस्तूल तपासणीसाठी पुण्याला पाठवल्याची माहिती आहे. तर जाळपोळ दगडफेक प्रकरणी 300 पेक्षा जास्त जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. अंतरपाली सराटी इथल्या हिंसाचारातील मुख्य संशयित असलेला ऋषिकेश बेदरे याच्या ताब्यातील पिस्तूलमधून किती राऊंड फायर झाले, कधीपासून त्याच्याकडे हे पिस्तूल आहे, हे पिस्तूल कोणत्या वर्षाचं आहे याचा तपास करण्यासाठी ते पुण्याच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर ताब्यात घेतलेल्या ऋषिकेश बेदरेवर विविध गुन्हे दाखल आहे. त्याच्याजवळ असलेल्या पिस्तूलचा फायरिंगसाठी वापर झाला का, किती फायर झाले, ते कधीपासूनचं पिस्तूल आहे या दृष्टीनं पिस्तूलची तपासणी केली जाणार आहे आणि पुण्यातील फॉरेन्सिक लॅबमध्ये याची तपासणी होऊन 15 दिवसांमध्ये हा अहवाल येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट आपल्यासोबत सोडले गेले आहेत. सचिन, काय सांगाल, 1 सप्टेंबरला जो काही हिंसाचार झालेला होता, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार केल्याचं कळत होतं आणि त्याचा आता वेगानं तपास होणार असल्याचं कळत आहे. त्याचबरोबर जी काही जाळपोळ झालेली होती त्या प्रकरणी सुद्धा तपास होणार असल्याची माहिती, काय अपडेट्स? फराज, अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे आणि यांच्यासह काही आंदोलक उपोषणाला बसले होते. मात्र या उपोषणाला, आंदोलन स्थळाला कुठेतरी गालबोट लागलं होतं. या ठिकाणी हिंसाचार झालेला होता, लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला. मात्र त्यानंतर पोलिसांनी तपास प्रक्रिया जी सुरू केली त्यामध्ये चौकशीमध्ये त्यांना हे समोर आलं की या ठिकाणी ऋषिकेश बेदरे नावाचा जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे त्यांच्याकडे संशयाची सुई होती आणि त्यांनी या आधी गुन्हा जेव्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी त्याचं नाव नमूद केलेलं होतं. मात्र जेव्हा त्याला पकडण्यात आलं त्यावेळेस त्याच्याकडे गावठी बंदूक सुद्धा सापडलेली होती, पिस्तूल सापडलेली होती आणि त्यासोबतच 2 जिवंत काडतूस सापडलेली होती. त्यानंतर आता ही जी काही पिस्तूल आहे आणि ही जी काही काडतूस आहेत ही पुण्याला पाठवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी या संदर्भामध्ये पूर्ण चौकशी केली जाणार आहे. त्याचा अहवाल समोर आल्याच्या नंतर संपूर्ण प्रकार काय आहे हे सुद्धा समजणारच आहे. कारण या बंदुकीतून किती राऊंड फायर केले, ही बंदूक कुठून घेतली होती, कधी घेतली होती, कशासाठी घेतली होती, हा फॉरेन्सिकचा जो अहवाल आहे हा येणार आहे. फॉरेन्सिक अहवालासाठी ही सर्व जी काही शस्त्र आहेत ती आता पुण्याला पाठवण्यात आलेली आहेत. मात्र ही बंदूक आली कशी, किती राऊंड फायर झाले, याचा उपयोग केला कुठं आणि या कशासाठी हा वापर केला जायचा, ही जो काही तपास आहे तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांकडून माहिती जी आहे ती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे जे काही हिंसाचाराला जे काही वळण लागलेलं होतं या वळणामध्ये कोणकोण सहभागी झालेले आहेत त्यापैकी 300 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर काही जण यावर रडारवर सुद्धा आहेत. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतोय की या हिंसाचाराचं ज्या वर्णन जे होतं ते प्राप्त झालेलं होतं, हिंसाचार जो होता तो पाहायला मिळालेला होता, राज्यभरामध्ये पडसाद पाहायला मिळालेले होते आणि जो काय यामधील आरोपी आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे आणि जमा केलेला पिस्तूल फॉरेन्सिक लॅबच्या चौकशीसाठी जे आहे ते आता पुण्याला रवाना करण्यात येत आहे आणि ही संपूर्ण माहिती जी आहे ती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे आता समोर काय येतं हे पाहणं महत्वाचं असताना आता सागर बेदरेंसह इतर काही आणखी जे आहेत ते इतर ठिकाणच्या आंदोलक 300 वर गुन्हा दाखल झालाय, तर काही जणांना आता रडारवर सुद्धा आहेत. निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर या तपासानंतर आता त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, कोणी फायर सगळ्यात आधी केलं होतं, हे सर्व काही समोर येण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.